त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. बघा आज कडक ऊन पाहतोय, जिथे जागा मिळेल सावलीची तिथे बसा. सलामीची गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे अनंता. एक फिरकीचा जादूगर दांडगा अनुभव असलेला राईट आर्म राऊंड ओर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सलामीची जोडी मनोज किशोर आणि सुनीलची ही जोडी आपण पाहतोय. रिवर्स आणि सक्सेसफुल चेंडू थांबणार नाही. स्विजिट या ठिकाणी किशोरच्या बॅट मधन येतोय हा जमागा. वन बाउन्स ओव्हर द रोप डीप एक्स्ट्रा कव्हरला हा येतोय चौकार. हाय पटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळ केला होता त्या ठिकाणी भानुदास आहे. एकच धाव मिळेल, पाच धावा धपलिकावर लागल्या जातील. हा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. खूप दांडगा अनुभव असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय अनंता खडके संघाचा. सगळ्यात खडके गावातील सगळ्यात जुना जाणता खेळाडू कोण असेल तर अनंता. हा पटका इथे मात्र पुन्हा एकदा फसला जातोय. त्या पटकासाठी छत्ररक्षक आहे कोण आहे दीपक आहे. दीपकच्या माध्यमातून अजिबात चुका नसतील. फलंदाज बाद सुनील पॅक्ट पवेलियन. मनोज जातोय इनॅट नंबर 3 चा हा फलंदाज आपण पाहतोय. हा फटका सरळ रेषेत खेळला जातोय. त्या फटकासाठी शतरक्षक आहे दीपक आणि फक्त एकच धाव धावपलिकावर. ओव्हर समाप्ती 6 धाव धावपलिकावर 1 विकेट आली. बघा खडके संघ आपण 4च प्लेयर थर्ड या सर्कलच्या बाहेर ठेवू शकाल याची नोंद असू द्या. खडके संघ शॉर्ट प्लेयरनी खेळतोय. हा फटका चांगला या ठिकाणी. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे परंतु ही कमतरता भासली जाते शॉर्ट प्लेयरची. या ठिकाणी अनंताचा लगभग ब्रेक फेल झाला होता. मनोच्या बॅटमधून येतोय हा चौकार. बघा प्लेयरची कमतरता भासली जाते या ठिकाणी आणि प्लेयर प्लेइंग 11 मध्ये आपण 11 खेळाडू का ठेवतो त्याची चांगली भणक आता मात्र खडकी संघाला लागली असेल.
चांगली गोलंदाजी. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फाईनचं क्षेत्र निवडलं जात आहे. लगातारचा दुसरा मोठा फटका बॅट्समन मारोच्या पॅट मधनं, लगातार दुसरा मोठा फटका. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. आई चेंडू कलात्मक फटका, कला दाखवली जाते. मनोच्या बॅट मधन येईल या ठिकाणी लगातार तिसरा मोठा फटका. चौकार येतोय. ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातो या ठिकाणी बॅट्समन मनोजच्या माध्यमातून. चांगली फटकेबाजी, लगातार 3 चौकार आलेत बंदच्या या गोलंदाजीवर. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना खराब आहे. वाईट चेंडूचे सांगता आणि सुनील बाद झाल्यानंतर कुठेतरी असं वाटत होतं, कुठेतरी थोडासा बॅकफुटला असेल हा सापेवाडी बसंग. परंतु त्या ठिकाणी मनोज नावाचं वादळ आलंय. हाही फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवलं जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे रोहिदास. रोहिदास कडनं चुका अजिबात नसतील आणि रन्स मिळेल फक्त एक धाव. एका धावीच्या मध्ये आपल्याकडे धावसंख्या 20, लॉस ऑफ 1 विकेट. हाही फटका चांगला आहे परंतु फसला जातोय. ताकद थोडीशी कमी. काय कॉर्नर रिझन मधनं परतावं लागेल. या ठिकाणी बॅट्समन किशोर पाद होत असताना लागतोय किशोरच्या स्वरूपात चापेवाडी ब या संघाला दुसरा मोठा फटका. हा एक फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला भेदून दिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे रोहिदास. परंतु रोहिदासला बीट करून येईल वन बाउन्स ओव्हर द रोप. या ओव्हर मधील चौथा चौकार. 24 धावा धावफलकावर. या ओव्हर मध्ये लगभग विचार केला तर 18 धावा आल्या गेल्या. याच दरम्यान आदिवासी चेन्नई क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य भावी अध्यक्ष आणि आमचे मोठे बंधू अंबरनाथ तालुक्याचे अनबान शान बहुनील गावचे सुपुत्र आमचे दादाश्री माननीय श्री किशोर विवा उघडे या साहेबांचं आगमन झाले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आयोजकांच्या वतीने आणि आमच्या समालोचन इन कडनं सुद्धा तुमचं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कल गोलंदाज आपण पाहतोय. गणेश उर्फ किंग या नावाने ओळख असलेला हा गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय. चांगला थ्रो. 2 धावा येतील. 2 धावाच्या मदतीने आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर 26 ऑन स्कोरबोर्ड. टीम चाफेवाडी ब या संघाच्या मनोजच्या बॅटमधनं येतोय. मात्र या 2 धावा
मागच्या ओव्हरमध्ये दोन चौकार सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहिले गेले. आई चेंडू इथे मात्र क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिक, मात्र हा चेंडू फेकला जातोय. लगभग 6व्या ते 7व्या स्टंपवर हा चेंडू होता. किंग या गोलंदाजाचा, परंतु डॉट चेंडूची सांगता तिसरं ओव्हर हाताळलं जाते. पहिले दोन चेंडू चांगले मी पाहिले या ठिकाणी किंग या गोलंदाजाचे. आई चेंडू इथे मात्र चांगला आहे, गती आहे, व्हेरिएशन आहे गोलंदाज किंग कडे. गती व्हेरिएशन सुद्धा आपण पाहतोय. हाय चेंडू पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स ओव्हर द रोप, दाबा मिळतील पुन्हा एकदा 4. तीस धावा या चौकाराच्या मदतीने लागल्या गेल्यात. हाई फटका त्याच ठिकाणी फाईनचा आहे, शतरक्षक होता परंतु त्याला बीट करून जाईल चौकार येतो. आणि चौकाराच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा धापलकावर लागल्या जातात. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधील. चला कर्की संघ शतरक्षण लावून घ्या आपण. 35 धावा या सिंगलच्या मदतीने लागल्या गेल्यात. या ओव्हर नंतर लगेच दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करूया. आगानवाडी आणि कुराळपाडा असा सामना असेल एक ओव्हर संपेपर्यंत. मात्र टॉचविनसाठी दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. आगानवाडी संघाचा कर्णधार अनंता किंवा ओमकार कोणी आले तरी चालेल. त्याच्यानंतर कुराळपाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. ही ओव्हर संपेपर्यंत टॉचविन साठी यायचंय. व्हॉट अ शॉट, छोटा तीर घाव करे गंभीर, छोटा पॅकेज, डायनामिक धमाका या ठिकाणी पाहतोय बॅट्समन मनोजच्या बॅट मधन येतोय. या ठिकाणी मात्र चौकार, लगभग 5वा चौकार आपण पाहतोय मनोजच्या बॅट मधन. 6वा चौकार स्कोरर अंकुश गुराडे सांगत असताना 12 चेंडू आणि 28 धावसंख्येवर खेळ केला जातोय. या ठिकाणी मनोजच्या गो बॅट्समनच्या माध्यमातून आई फटका, त्या ठिकाणी आहे शतरक्षक परंतु त्याला बीट करून येईल. इथून मात्र 6वा चौकार मनोजच्या बॅट मधन. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे या ठिकाणी.
हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे अनंत. फर्स्ट ऍक्शन ला चेंडू उचलेल तोपर्यंत उचलून फेक करेपर्यंत धाबा मिळतील या ठिकाणी दोन. आणि या दोन धाबेने धापला पुढे सरकेल. धापलका प्रधाव संख्या 25 लॉस अप टू विकेट टीम चाफेवाडी ब या संघाच्या 45. पंचेचाळीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी लागल्या जात आहेत. हा ही फटका फसला आहे त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे प्रवीण. चेंडू पर्यंत पोहोचेल का? लगभग पोहोचला होता परंतु जज करता आलं नाही या चेंडूला. त्याचं रूपांतर मिळतील या ठिकाणी. तीन धावा ओर समाप्त. 48 धावा येणारे 24 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 49 धावा. चला अंगणवाडी संघाचा कर्णधार ओमकार यायचंय टॉच साठी. अनंता ओमकार दिनेश कोणी आलं तरी चालेल या पटकन या टॉच साठी. तीन ओव्हरचे सामने असतील याची नोंद असू द्या. दुसऱ्या फेरीतील सामने आपण आज तीन ओव्हरचे खेळणार आहोत या ठिकाणी. चला चापेवाडी संघ लवकरात लवकर छत्रछान सजून घ्या. या ठिकाणी टॉस केला जातोय. अंगणवाडी आणि कुराळपाडा या संघाने टॉस जिंकला आहे. अंगणवाडी संघाने आणि छत्रछान स्वीकारलाय. आ दोन बॉल कमी टाकायचे आहेत पहिल्या पिवांच्या षटकामध्ये खडकी संघाला. सलामीची जोडी दोन्ही सख्खे बंधू राज मैदानात उतरत असताना गणेश आणि दीपक ही जोडी किंग आणि दीपक ही जोडी मैदानात जात असताना या ठिकाणी आपण पाहतोय. या दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य आणि ग्रुप ग्रामपंचायत झोनचे उपसरपंच आमचे जवळील मित्र माननीय श्री जगनजी आगान या साहेबांचं आगमन झालं गेलंय. साहेब या किशोर उघडे साहेब तुमची वाट बघताय.
तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. आणि पहिल्या या ओव्हरमध्ये खडकी संघाला दोन बॉल कमी टाकले जातील याची नोंद असून द्या. फक्त चार बॉल फेकले जातील या ठिकाणी. 48 धावा बनवायच्या आहेत, 49 धावा बनवायच्या आहेत, माफी असावा. हा चेंडू इथं मात्र चुकीचा आहे, अशा चुकीला मात्र सोडणार नाही. लॉलीपॉप मेजवानी होती या ठिकाणी बॅट्समन दीपक साठी. हवाई सफर येतोय पहिल्याच चेंडूवर दमदार सुरुवात करत असताना या ठिकाणी खडकी संघाच्या माध्यमातून षटकार येतोय रमेश या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात दीपक या फलंदाजाच्या माध्यमातून. यस मॅच बॉल आलाय. हा ही चेंडू इथे मात्र चुकीचा आहे मी म्हणेन, कारण शतरक्षक आपण बघतोय एक लॉंग ऑन आणि काव कॉर्नर मध्ये. ही गोलंदाजी चुकीची आहे. जर शतरक्षणाला लाभेल अशी गोलंदाजी करायची असेल तर अशी चेंडू फेकणं खूप चुकीचं आहे. समोर चेंडू फेकी करावी लागेल. 10 धावा धापलकावर लागल्यात, 49 धावा धापलकावर बनवायच्या आहेत. 49 धाव संख्येचा पाठलाग करत असताना आई फटका चांगला आहे. स्वीट साउंड ऑफ द बॅट, मिडल ऑफ द बॅट, हवाई सफर, लगातारचा तिसरा मोठा फटका बॅट्समन गणेश आणि दीपक ही जोडी मैदानात आपण पाहतोय. दीपक ऑन अ फायर. मॅच कंटिन्यू चालू ठेवा पंच. शेवटचा चेंडू शिल्लक या ठिकाणी आपल्याला. आज मात्र खूप वेळ होतोय, आज बरेचसे सामने खेळवायचे शिल्लक आहेत पंच, याची नोंद असू द्या. हा ही फटका चांगला आहे, मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल हवाई सपर. हाय हाय हँडसम. चार चेंडू मागे 22 धावा बनवल्यात, 3 षटकार 1 चौकार. बॅट्समन दीपकच्या बॅट मधनं पाहायला मिळतात. ओव्हर समाप्तीचा इशारा येईल. गोलंदाजी नेहमी सुनीलच्या माध्यमातून सलामीची गोलंदाजी केली, परंतु सुनीलला ठाऊक होत की फक्त 4 चेंडू फेकायचे आहेत. यस पॅनल्टी होती खडकी संघाला या ठिकाणी. 2 चेंडू कमी फेकले जात आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी तराजू त्यांच्या बाजूने वाकवलं गेलं. मी म्हणेन दीपक या फलंदाजाच्या माध्यमातून. 22 धावा धापलकावर, 49 धावा बनवायच्या आहेत अजूनही येणाऱ्या 18 चेंडू आणि 27 धाव संख्येची गरज असेल सामना फिनिश करण्यासाठी. सुनीलने कुठेतरी वेगळा निर्णय घेतला. संघाचा संगण आहे का आहे या ठिकाणी आपण पाहतोय.
हा गोलंदाज आपण पाहतोय नेहमीच अंबरनाथ 11 मध्ये सुद्धा खेळ केला जातोय. सुनील काय या गोलंदाजाकडे वेग आहे. हा चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे. दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन त्या ठिकाणी पाहतोय एकच धाव घेईल कारण दीपकने 4 चेंडू मागे 22 धावा तर बनवल्यात. चुकीस निर्णय मी म्हणेन सुनीलच्या माध्यमातून आला गेला कारण रमेशवर आशा निराशा उमटवल्या होत्या त्या अशा निराशांवर पाणी फिरण्याचं काम केलं. 4 चेंडू फेकायचे होते सुनीलला वाटलं असेल 4 चेंडू मागे कमीत कमी धावा खर्च केल्या जातील परंतु स्वतःला मात्र दडपणामध्ये ठेवून आत्मविश्वास दाखवला होता रमेशवर त्या आत्मविश्वासाला मात्र इथे कुठेतरी पाणी फेरलं जातंय. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. मलंगड विभागामध्ये एक नामवंत खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू मातेरीपाडाचा एक खेळाडू आहे. ॲक्शन सेम आहे फेस सेम आहे मिनी योगेश मात्रे उर्फ बुग्या. हाही फटका चांगला आहे हाही फटका चांगला आहे. या ठिकाणी वेग वन्नाट आहे परंतु तेवढ्याच ताकदीचा फटकाही पाहतोय. लगभग विचार केला तर स्ट्रॉंग हा फटका आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. 3 चेंडू आणि 7 धावा खर्च केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी. हाही चेंडू चांगला आहे हाही चेंडू चांगला आहे. सुनीलला चांगलं टाहूक आहे कमबॅक कसे करावं हे मात्र सांगत असताना सुनील आपण पाहतो या ठिकाणी 14 चेंडू आणि 20 धावा. चुकीची गोलंदाजी रमेशने केली मी म्हणेन. चांगली फटकेबाजी चालू आहे. हाही फटका इथे मात्र थोडासा फसला जातोय. एक धाव तर केली आहे कंप्लीट. त्या ठिकाणी शतरक्षक आहे रोहित. 2 धावा येतील. शेवटचा चेंडू शिल्लक 13 चेंडू आणि 18 धावा. या ओरचा शेवटचा हा चेंडू इथे आपण पाहते स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय दीपकच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू आणि 17 धावा. हा फटका इथे मात्र फसला जातोय. टॉपेज त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि फक्त आणि फक्त एक धाव. मनोज आणि सुनील हे सख्खे बंधू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी शतरक्षकही आहे. फटका फसला जातोय. किंगला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. लॉंग ऑन रिझन मधनं शतरक्षक होता. 10 चेंडू आणि 16 धावा.
चांगली गोलंदाजी मी म्हणेन मनोजच्या माध्यमातून. सुनीलचे छोटे बंधुराज त्या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी इथे मात्र एक धाव आले, दुसरी धाव घेतली जाईल का धोक्याची घंटा, परंतु थोडासा लेझी क्रिकेट पाहायला भेटलं. दोन धाबा, दोन धाब्याच्या मदतीने आपल्याला धावसंख्या आपण पाहतोय 9 चेंडू आणि येणाऱ्या 14 धावसंख्येची गरज असेल. सुनीलचे छोटे बंधुराज गोलंदाजी मार्कवर मनोजला आपण पाहतोय. व्हॉट अ बॉल, चांगली गोलंदाजी. 8 चेंडू आणि 14 धावा, वन बॉन्स वन सुद्धा आहे गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी, हाही फटका चांगला आहे, हाही फटका चांगला, त्या फटक्याचा शतरक्षक आहे अप्रतिम झेल. येणारे 7 चेंडू आणि 14 धावा, यानंतर लगेचच अघनवाडी आणि कुऱ्हाडपाडा संघाने रेडी राहायचंय. अघनवाडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय कुऱ्हाडपाडा या संघाला. सकाळचा सामना मात्र अतिशय रोमांचकाचा सामना पाहायला गेला. अघनवाडी बनाम शील ठाकूरवाडी हा संघ होता. दोन चेंडू आणि दोन धावा सुद्धा डिपेंड केल्या टीम आपण पाहतोय अघनवाडी या संघाने. चांगली गोलंदाजी केली रवीने स्वतःच्या ताकदीवर, मात्र तो सामना जिंकून दिला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा भास्कर या फलंदाजाला मिळाला होता. लो स्कोरिंग सामना होता आणि लो स्कोरिंग सामने आम्ही नेहमीच म्हणतो कुठेतरी क्लोज जातात, आणि तसाच सामना पाहायला भेटला आणि एक लो स्कोरिंग सामना सुद्धा जिंकून दिला अंगणवाडी संघाला. हाही फटका इथे मात्र फसला जातोय, त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. दोन शतरक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु चेंडूला अडवण्यात यश आलंय. दोन धावा तर केले आहेत कंप्लीट आणि फक्त दोनच धावा असतील. येणारे 6 चेंडू आणि 12 धावा. याच दरम्यान आदिवासी जनक्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि आमचे परम मित्र ग्रुप ग्रामपंचायत चोनचे लाडके उपसरपंच आणि चोन विभागातील एक कार्यसम्राट, युवा सम्राट, भवितव्य बदलापूरचे भावी आमदार माननीय श्री जगनजी बारकू अगान या साहेबांचं आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मी सर्ष सर्ष पुन्हा एकदा स्वागत 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 करेन. हा फटका इथे मात्र चांगला आहे, चुकीचा मी म्हणेन हा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला फेकून दिलं. आता समीकरण आहे उर्वरित, येणारे 5 चेंडू आणि 6 धावा. येणारे 4 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू 6 धावसंख्येची गरज होती या ठिकाणी. लगभग विचार केला तर 4 चेंडू आणि 5 धावा असा सामना होता. सकाळचा सामना सुद्धा
तो सामना त्या धावा सुद्धा डिपेंड केल्या अंगणवाडी संघाच्या गोलंदाज रवीने या 5 धावा डिपेंड केल्या जातील का किशोर या गोलंदाजाच्या माध्यमातून ऑन स्ट्राइक अनंता क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे नशीब चांगला आहे मी म्हणेन या ठिकाणी एक धाव केली कंप्लीट दुसरी धाव आणि थ्रो चांगला होता मी म्हणेन या ठिकाणी परंतु कॅरी करता आला नाही किशोरला सुनीलला या ठिकाणी रनआउटची या ठिकाणी संधी होती पण ती संधी या ठिकाणी गमावली मी म्हणेन लगभग नशीब खाऊन आलाय खडकी संघ की काय कारण डॉट चेंडू झाला होता शेवटच्या मुवमेंटला बॅटच्या उलट्या साईडने चेंडू लागला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धाबा मिळाल्या 3 चेंडू 3 धाबा हा चेंडू चुकीचा आहे हा चेंडू चुकीचा आहे चेंडू थांबणार नाहीये एक धाव केली आहे कंप्लीट फाईन मध्ये चेंडू चाललाय दुसरी धाव सुद्धा आरामात रित्या कंप्लीट आणि तिसरी धाव कंप्लीट केली जाते गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी हार्ड लक छापीवाडी बस संघ चला अंगणवाडी संघ आपण इनवायचा लगेचच मित्रांनो वेळ न घेता आपण लगेचच सामन्याला सुरुवात करूया आज याकरता घाई करतो मित्रांनो तो मेगा फायनलचा दिवस आहे आपण लवकरात लवकर सामने उरकण्याचा प्रयत्न करूया कारण पेट्रोल पंप सुद्धा बंद आहेत